नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्हाला आजचा दिवस खूप छान जाओ हीच बाप्पा चरणी प्रार्थना। तर आज मी मस्त असं तुम्हाला चण्याच्या पिठापासून वेगळा पदार्थ कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप वेगळा पदार्थ आहे, तुम्ही सॉसबरोबर चटणीसोबत खाऊ शकता। तर इथे बघा, मी पहिलं चण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपला जो घरगुती मसाला किंवा तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता। तर मी ते मसाला टाकून घेतलेला आहे। आपल्याला ओवा टाकायचा आहे, सोडा टाकायचा आहे, कांदा मस्त बारीक चिरून टाकायचा आहे आणि कोथिंबीर तुम्ही जेवढी टाकणार तेवढा हा पदार्थ टेस्टी लागणार। तर मी भरपूर मस्त अशी गावठी कोथिंबीर होती बारीक चिरून घेतली आहे आणि कोथिंबीर अशी टाकून घेतली त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर। तर इथे बघा, मी पाणी टाकून घेते आणि छान आपल्याला डोश्याचं जसं बॅटर असतं तसं आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे तव्यावरती आपल्याला पसरवता आलं पाहिजे। तर इथे बघा, मी पाणी टाकून मस्त असं मिक्स करून घेते। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला प्लीज लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर पण करत जा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा। तर इथे बघा, मी पाणी टाकून असं मिक्स करून घेते, आपल्याला तव्यावरती जेवढं पसरवता येईल तसं, म्हणजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तर इथे बघा, मी पीठ थोडं थोडं पाणी करून, एकदम नाही टाकायचं पाणी, नाही तर पातळ होऊ शकतं। तर इथे बघा, मी पाणी टाकून मिक्स करून घेते व्यवस्थित आणि जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढं जेवढं हलकं होतं, म्हणजे पीठ जेवढं हलकं होणार तेवढा तुमचा जो चण्याचा पोळा तुम्ही तव्यावरती टाकणार तेव्हा तो तेवढा तो हलका लागणार खायला। तर इथे बघा, मी तवा ठेवून घेतलेला आहे, माझा हा लोखंडाचा तवा आहे। तर इथे मी तवा कडकडीत मस्त गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यावरती मी पीठ टाकून घेते, बघा असं पसरवायचं आहे हाताने, हाताला चटका लागू शकतं, सांभाळून टाकायचं। तर इथे बघा, मी पीठ व्यवस्थित असं पसरून घेते आणि खूप टेस्टी लागतात, मुलं पण आवडीने खाणार। कसं काय कधी भाजीला नसलं, कधी उशीर वगैरे झाला तर हा पदार्थ मस्त आहे। याच्याबरोबर चपाती नसेल तरी चालेल, सॉसबरोबर चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि मस्त लागतात एकदम। म्हणजे थोडं तेल जास्त टाकून मस्त खरपूस भाजायचे, छान लागतात सॉसबरोबर तर एकदम छान लागतात। मुलं म्हणजे जी लहान मुलं ते खूप आवडीने हे खातात, मी हे नेहमी बनवते। तर बघा, मी एक एक करून मस्त आणि कमी गॅसवर भाजायचे, मस्त खरपूस झाले पाहिजे। इथे बघा, मी पलटून घेतलेला आहे आणि तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे छान खरपूस भाजल्या जातात आणि थोडे कडक भाजायचे, म्हणजे दिवसभर तसेच राहतात, टिफिनमध्ये द्यायचे असेल तुम्हाला तर। याच्याबरोबर आपण चपाती पण खाऊ शकतो। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला। इथे बघा, मी एक एक करून भाजून घेते। तर बघा, एक भाजून झालेला आहे माझा, दुसरा पण टाकून घेते मी, परत दाखवते तुम्हाला कसा टाकायचा तो। तेल हातावर वगैरे उडू शकतं, जपून टाकायचा। तर बघा, हाताने व्यवस्थित असा थोडा पातळ ठेवा, जास्त जाड पण नाही ठेवायचा, नाही तर नंतर तो नरम पडतो। इथे बघा, मी परत एक तुम्हाला टाकून दाखवला। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा।